आज मी इथे एक वेगळ्या प्रकारचा चिवडा घेऊन आलेले आहे. याला तुम्ही चिवडा, नमकीन असं काही म्हणू शकता. एकदम हलका, क्रिस्पी, चटपटीत असा हा चिवडा लागतो. दिवाळीत आपल्या चकल्या तळून झाल्या की तेल उरतं, त्या तेलामध्ये हा चिवडा केलेला आहे. ही शेव केलेली आहे, त्यामुळे आपलं तेल सुद्धा वाया जात नाही आणि एक वेगळ्या प्रकारचा चिवडा आपला तयार होतो. अजिबात तेलकट होत नाही. दाखवते, तुम्हाला आवाज येत असेल. हा चिवडा करायला वेळ सुद्धा अजिबात लागत नाही. नमस्कार, श्रेया अखिले किचन आर्ट्स मध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडेलच, तेव्हा माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. हा चिवडा करायला सोपा आणि खायला उत्तम असा आहे. तुम्ही जरूर एकदा करून बघा, तुम्हाला सगळ्यांना आवडेल. तर असा हा क्रिस्पी चटपटीत चिवडा कसा करायचा ते आता बघूया. कुरकुरीत रव्याचा चिवडा करतोय. एक बोल बारीक 0 नंबरचा रवा घेतलेला आहे. तुमच्याकडे जाड रवा असेल तर तो तुम्ही मिक्सर मध्ये बारीक करून घ्या. तांदूळाचं पीठ 1 बॉल घेतलेलं आहे. दोघांचं माप सारखं आहे, जेवढा रवा घेतलाय तेवढंच तांदूळाचं पीठ घ्यायचं आहे. आता आपल्याला इथे पहिल्यांदा रव्याची उकड काढायची. त्याच्याकरता एक पॅन घेतलेला आहे. पाणी घ्यायचंय, पाणी पण त्याच बाऊलने घ्यायचं ज्या बाऊलने रवा आणि तांदूळाचं पीठ मोजून घेतलं होतं. ह्याच्यात 2 लहान चमचे तेल घालतीये, चवीचं मीठ घालतीये. चवीनुसार घाला, गॅस चालू केलेला आहे. आता हे तेल मीठ सगळं पाण्यात विरघळू दे. हे पाणी थोडं खारट लागलं पाहिजे, त्याच्यात रवा जाईल आणि तांदूळाचं पीठ जाईल. त्याच्याकरता किंचित खारट पाहिजे. पाण्याला उकळी आली आहे. गॅस बारीक करून हळूहळू ह्याच्यात रवा असा सोडायचा आणि ढवळत राहायचा एका हाताने. आता हा सगळा एकजीव करून घ्यायचा, असे चांगलं प्रेस करून घ्यायचं. 1 मिनिटाकरता हे झाकून आपल्याला शिजवून घ्यायचं आहे, जास्त नाही शिजवायचं. 1 मिनिट झालेलं आहे, मी गॅस बंद करते. आता एक परात घेतली आहे, परातीला तेल लावून घेतलंय. आता ही रव्याची उकड त्याच्यात काढूया. अजून ते गरम आहे, जरा थोडीशी गार होऊ दे. अजून वाफा येत आहेत. आता ह्याच्यात आपल्याला तांदळाचं पीठ मिक्स करायचं आहे. गरम आहे त्यामुळे आपण डाव्यानेच आधी मिक्स करूया. पाण्याचा हात लावून असं हे आपल्याला पीठ कालवून घ्यायचं आहे. मधनं अगदी थोडंसं बघा, हे बघा थोडं पाणी शिंपडते. आता याचा मी डो तयार करून घेते. हे बघा, पाण्याचा हात लावून लावून मी हा डो तयार केलेला आहे. चांगला मळून घ्यायचा. आता एक 5 ते 10 मिनिटं झाकून असंच राहू दे. आता जो आपण डो तयार केला आहे त्याच्यात आपल्याला शेव करायचे. त्याच्याकरता एक कढई घेतलेली आहे. कायम शेव करताना अशी उथळ कढई घ्यायची. आता मी एकीकडे गॅसवर तेल तापायला ठेवते. आता इथे आपल्याला शेव तळून घ्यायचे. त्याच्याकरता तेल घेतलेलं आहे. हे तेल मी चकल्याने शेव तळून झाल्यानंतर जे तेल उरलंय ते तेल घेतलेलं आहे, तळणीचं तेल घेतलेलं आहे. घेताना हे तेल गाळून घ्यायचं आणि लागलं तर अजून आपलं नेहमीचं तेल घालायचं. इथे शेवेचा सोऱ्या घेतलेला आहे, त्याला आतनं तेल लावून घेते. शेवेची ताटली घेताना तुम्हाला हव्या त्या साईजची घ्या, अगदी जाडी घेऊ नका, मीडियम घ्या. माझ्याकडे मीडियम नाही आहे, त्याच्याकरता मी ही जी बारीक आहे तीच घेतलेली आहे. जो रव्याचा गोळा केलाय तो चांगला मळून घ्यायचा आहे. तेवढा गोळा घ्यायचा, बाकीचा झाकून बाजूला ठेवून द्यायचा. थोडा पाण्याचा हात लावून थोडा सैल करायचा, तो रवा फुगतो. थोडस त्याला पाण्याचा हात लावायचा. आता आपल्याला ही थोडी लूज करून घ्यायची. आपली शेव छान पडली पाहिजे त्याच्याकरता हे लूज करून घ्यायचं. उकड करताना तुम्हाला जे पाण्याचं प्रमाण दिलंय त्याच मापात करा आणि नंतर मग हे असं पाण्याचा हात लावून लावून सैल करून घ्यायचं आणि चांगलं मळून घ्यायचं. छान सैल झालंय. आता लगेचच हे आपण सोऱ्यात घालूया. तेल तापलंय, शेव घालते. आपल्या बेसनाच्या शेवेसारखी शेव लगेच पडत नाही, थोडी घट्ट असते. असा चवंग पडणार नाही व्यवस्थित. हे असंच काढून घ्यायचा. ही शेव लगेचच उलटायची जरा वर आली की, आता त्याचा रंग बदलतो. असा खुसखुशीत असा आवाज येतो. मी आपली शेव झालेली आहे, आता काढते मी. जर सोऱ्याचा वरच धरायचा म्हणजे मग शेव चांगली पडते. खूप सैल केलं त
तर मग शेव मऊ होईल, त्यामुळे एवढंच घट्ट करा. माझं तेल थोडं कमी आहे, तेल थोडं जास्त घाला तुम्ही, म्हणजे खाली चिकटायची नाही ती. हे बघा अगदी लगेच शेव होते, झालेली आपली शेव काढते. आता मी सगळी शेव करून घेते. ही रव्याची शेव आहे, त्यामुळे रवा फुकतो. त्याच्याकरता प्रत्येक वेळी सोऱ्या भरताना चांगली ही उकड मळून घ्यायची, सैल करून घ्यायचा. ही अशी आपली चिवड्याकरता रव्याची शेव तयार झालेली आहे. बघा किती खुसखुशीत झाली बघा. आता ह्या नमकीनचं किंवा चिवड्याचं बाकीचं साहित्य बघूया. आपण चिवडा करतोय, त्याच्याकरता इथे मी थोडे शेंगदाणे घेतलेले आहेत, हे भाजलेले आहेत. काजू घेतलेले थोडेसे, डाळ घेतलेलं आहे, थोडे बदाम घेतलेले आहेत आणि बेदाणे घेतलेले आहेत. इथे कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे, मिरच्यांचे तुकडे करून घेतलेले आहे, कढीपत्ता घेतलेला आहे. मिरची कोथिंबीर कढीपत्ता स्वच्छ धुवून वाळवून असा घेतलेला आहे. हे सगळं आपल्याला तळून घ्यायचं आहे. सुखं खोबरं घेतलं नाही आहे, तुम्हाला हवं असेल तर खोबऱ्याचे पातळ काप करून घेतले तरी चालतील. पहिल्यांदा काजू घेते, जास्त पण लाल नाही करायचे. डाळ शेंगदाणे बदाम सगळं एकत्रच घेतलेलं आहे. गरम तेलात लगेच ते खरपूस तळलं जातं. बेदाणे जरासे गरम करून घ्यायचे. मिरच्या तळून घेते. आता मिरच्या काढूया. थोडी थोडी कोथिंबीर तळून घेते. त्यातलं सगळं मॉइश्चर निघून गेलं पाहिजे. कोथिंबीर पण ऑप्शनल आहे, पण घ्यायला छान लागते. गॅस बंद केलेला आहे. आता ह्याच्यात कढीपत्ता तळून घेते. आपला कढीपत्ता चांगला वाळलेलाच आहे, त्यामुळे तळायला वेळ लागत नाही. त्याचा हिरवा रंग छान राहतो. हे बघा तरी सुद्धा आपलं केवढं तरी तेल राहिलेलं आहे. आता ह्याच्यावर थोडस घालते मीठ. मी रंग किती छान आलाय, तरी आपलं चकलीचं तेल होत. चकलीच्या तेलामध्ये तिखटाचा थोडासा रंग उतरतो, तो रंग थोडासा ह्याला आलेला आहे. तसं तेल न घेता आपलं नेहमीचं तेल घेतलं तर ह्याच्यापेक्षा सुद्धा पांढरी शेव होईल. एवढी आपली शेव झालेली आहे. ह्याचा आपल्याला चिवडा करायचा आहे, त्यामुळे ही शेव मी आता बारीक करून घेते. किती कुरकुरीत होते बघा. ही शेव तुम्ही सूप करतो आपण, सूपमध्ये घालू शकता, किंवा ह्या शेवेपासून तुम्ही चायनीज भेळ करू शकता. थोडं काळं मीठ घालते, ते सगळं लावून घेऊ. चटपटीत चिवडा करतोय, नमकीन करतोय, त्याच्याकरता थोडं काळं मीठ घातलंय आणि थोडा चाट मसाला घालते. एक चमचा पिठेसाखर घालते. आता हे सगळं हलक्या हाताने कालवून घेऊया. हे बघा तुम्हाला दिसेल अजिबात तेलकट होत नाही. हे बघा ह्या मिरच्या कढीपत्ता आणि कोथिंबीर हे सगळं ह्याच्यात घालूया. आणि काजू बदाम हे जे तळून घेतलं आहे ते सगळं घालते. आता हे सगळं मिक्स करूया. हा चिवडा जरा गोड चांगला लागतो, त्यामुळे मी अजून थोडीशी साखर घातलेली आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार घाला. तर असा हा आपला वेगळ्या चवीचा चिवडा तयार झालेला आहे, त्यामुळे नक्की तुम्ही हा असा चिवडा करून बघा, तुम्हाला सगळ्यांना खूप आवडेल.